नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या रेसिपी चॅनलवर मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत शेवयाचा उपमा। हा उपमा खायला खूपच मस्त आणि चविष्ट लागतो आणि अगदी 10 मिनिटात आपण हे उपमा तयार करू शकतो। चला तर मग आपण ही रेसिपी सुरू करूया। पहिल्यांदा याच्यासाठी मी कढई गरम करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी शेवया टाकत आहे। हे शेवया आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे। शेवया भाजून झाले की आता आपण ह्यासाठी फोडणी टाकणार आहोत। तरी इथे मी तेल ऍड केलेलं आहे। याच्यानंतर मी यात मोहरी टाकणार आहे। नंतर जिरे ऍड करूया। आणि इथे मी बारीक चिरलेला कांदा ऍड केला आहे। आता हा कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। इथे मी कांद्यामध्ये थोडस मीठ टाकत आहे, कारण मीठ टाकल्यानंतर हा कांदा चांगला भाजला जातो। आता हा आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे आणि यात मी मिरच्या ऍड करत आहे। बारीक चिरलेल्या मिरच्या आहेत। नंतर मी यात थोडासा बारीक चिरलेला कोबी पण ऍड केला आहे। तुम्ही हवं ते ऍड करू शकता, कोणत्याही भाजीत तुम्ही ऍड करू शकता। याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत। आणि थोडासा कढीपत्ता। कोथिंबीर पण तुम्ही ऍड करू शकता। याच्यानंतर मी इथे टोमॅटो आणि पोटॅटो ऍड करत आहे। हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेम वरतीच मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे। ह्यात थोडीशी आपण हळद टाकून घेऊया। आणि 1 टेबलस्पून रेड चिली पावडर ऍड केली आहे मी। याच्यानंतर मी इथे 2 ग्लास पाणी टाकलं आहे। आता हे चांगले आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे फुल गॅसवरती। तुम्ही पाहू शकता इथं चांगली उकळलेली आलेली आहे। याच्यानंतर मी यात बटर घालणार आहे 1 चमचा। नंतर मीठ घालणार आहे
आणि इथे मी वापरत आहे चायनीज हक्का नूडल्स मसाला। हा मसाला खूपच छान लागतो आणि या मसाल्यामुळे भाताला एक खूपच छान चव येते। नंतर आपण आपल्या ज्या शेवया भाजून घेतलेल्या होत्या त्या आपण थोड्या थोड्या ऍड करत जायच्या आहेत आणि चांगलं ते एकजीव करून घेऊया। इथं माझ्या शेवया टाकून झालेल्या आहेत आणि आता हे आपण 5 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। तर 5 मिनिटं झालेली आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि हे आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया। तर हा आपला शेवयाचा उपमा तयार आहे। तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी आवडली नक्की कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।